बेकाळजी करण्याचं कारण नाही. परवांच्या दिवशी तुम्ही भाषण बघितलं बीकेशी मधलं, बघितलं की नाही? म्हणजे ते भाषण नव्हतं, उद्धव साहेबांचं भाषण होतं, बरोबर आहे ना? इकडे वाचन होतं. कुणी लिहून दिली होती स्क्रिप्ट ती? देवेंद्र फडणवीस. नाही मला तुम्ही काय बोलताय ते आवाज येत नाही. आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीस लिहून दिलेली स्क्रिप्ट होती, ते लिहून दिलं होतं. सारखं सारखं तेच चाललं होतं. देवेंद्र आपले उद्धव साहेब तुम्हाला माहित आहेत, ते तुम्हाला सर्वांना नतमस्तक करण्याकरता खाली वाकले. त्यांनी काही लपवलं नाही, त्यांनी आभार मागितला. मागितला की नाही मागितला? कारण त्यांचं खूप मोठं कमरेचं कण्याचं ऑपरेशन झालंय, त्यांनी लपवलं काही नाही. त्यांनी आधार मागितला, पण आधार घेतला पण ते तुमच्यासमोर नतमस्तक झाले, त्यांनी कारण दुसरं काही सांगितलं. पण उद्धव साहेब भाटणाला कसे उभे होते आणि हे नेते भाटणाला कसे उभे होते? कारण देवेंद्र फडणवीसनी सांगितलेलं होतं, जे लिहून दिलंय ते सगळं वाचल्याशिवाय मान वर काढली तर याद राखा. एक पाच दहा मिनिटं घेऊ काय तुमची? जरा उशीर झालाय. देवेंद्र फडणवीसनी सांगितलं सगळं वाचून झाल्याशिवाय मान वर केली तर याद राखा. पण दुसऱ्या बाजूला उद्धव साहेबांचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं असताना तुम्ही उद्धव साहेबांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मणक्याचं कण्याचं ऑपरेशन झालं असलं तरी तुमचा कणा म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. ते ताट कण्यानं भाषण करत होते. करत होते की नव्हते करत होते? आणि हे इकडे सारखं अरे हा माझा चष्मा राहिला, माझ्या लक्षात नाही राहिला. मी वाचतोय, माझ्याकरता वाचतोय. असं सगळं चाललं होतं. काय चालणार आहात, काय करणार आहात काय तुम्ही? देवेंद्र फडणवीसनी दिलेली स्क्रिप्ट तुम्ही वाचत होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.